नमस्कार गुड मॉर्निंग आपण बी ए भाग दोन सेमिस्टर चार पेपर क्रमांक पाच लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरचा अभ्यासक्रम आपण सुरू केलेला आहे पाठीमागच्या तीन लेक्चरमध्ये आपण प्रकरण एक लिंगभाव आणि हिंसाचार यात आपण लिंगभावाच हिंसा लिंगभावाचा अर्थ लिंगभाव लिंग हिंसाचाराचे स्वरूप आणि लिंगभाव हिंसाचाराच्या जे मुद्दे आहेत लिंगभावाविषयक भारतातले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत केला या लेक्चरला आपण दुसरा टॉपिकमध्ये कौटुंबिक हिंसाचार क को कौटुंबिक अत्याचार त्यात कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ आणि स्वरूप याचा आपण पहिल्या मुद्द्याच्या निमित्तानं अभ्यास करणार आहोत लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या माध्यमातून जो अन्याय होतो किंवा स्त्रियांच्यावर जो अत्याचार होतो त्या अत्याचाराला आपण लिंग दृष्टिकोनातून केलेला अत्याचार लिंगभावातून केलेला अत्याचार या अर्थानं आपण या पेपरला लिंगभाव आणि हिंसाचार या अर्थानं या पेपरला आपण काही गोष्टींचा अभ्यास करतो आहे पहिल्या टॉपिकमध्ये आपण लिंगभावाचा अर्थ लिंगभाव हिंसाचाराचे स्वरूप लिंगभावविषयक काही मुद्द्यांचा आपण विचार केला दुसऱ्या प्रकरणात आपण स्त्रियांना लिंगभावविषयक विचारातून दृष्टिकोनातून प्रामुख्याने ज्या अत्याचाराला सामोरे जावं लागतं तो अत्याचार क त्या अत्याचाराचं जे अत्याचाराचा जो प्रकार आहे त्या प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत त्यात कौटुंबिक हिंसाचाराचा आपण या ठिकाणी विचार करतो आहे या टॉपिकमध्ये आपण कौटुंबिक हिंसाचार त्याचा अर्थ अभ्यासणार आहोत त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराचे जे अनेक प्रकार आहेत त्यात प्रामुख्याने दोन प्रकारांचा आपण या ठिकाणी थोडक्यात कर अभ्यास करणार आहोत त्यात हुंडा प्रथा त्यातून स्त्रियाला ज्या छळाला किंवा अत्याचाराला सामोरे जावे लागते तो अत्याचार आपण हुंड्याच्या प्रथेतून निर्माण झालेला जो अत्याचार आहे त्याचा अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर आत्ता आधुनिक काळात भारतीय समाजात हिंदू एकोणीसशे पंचावन्नचा हिंदू विवाह कायदा लागू झाल्यापासून जो अत्याचार किंवा जी घटस्फोटासारखा जो प्रश्न निर्माण झालेला आहे घटस्फोट हा स्त्रियांना पुरुषांना लग्नविच्छेद म्हणजे लग्न मोडण्याचा कायद्याने दिलेला अधिकार आहे पण त्या घटस्फोटाचे अनेक चांगले परिणाम असतील ज्या दाम्पत्यात वैवाहिक जीवन सुखी नाही अशा दाम्पत्याला परस्परापासून बाजूला होण्याचा अधिकार घटस्फोटाच्या हक्कानं कायद्यानं दिला असेल तरी देखील विवाह विच्छेद घटस्फोटाला एक शब्द आहे विवाह विच्छेद विवाह मोडणे घटस्फोट गतस्पोर्त। या घटस्फोटामुळे अनेक वेळेला स्त्रियांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते घटस्फोटामुळे जेवढे प्रश्न पुरुषांच्या जीवनात निर्माण होत नाही तेवढं स्त्रियांच्या जीवनात निर्माण होतात म्हणून आपण हुंड्याची प्रथा त्यातून निर्माण होणारे अत्याचार हुंड आणि घटस्फोट आणि त्यातून स्त्रीला अत्याचाराला सामोरं जावं लागणं या दोन कौटुंबिक हिंसाचाराचा आपण अभ्यास करणार आहोत त्या अगोदर आपण सुरुवातीला कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि त्याचा अर्थ आपण नेमका अभ्यासणार आहोत सर्वसामान्यपणे एकाच कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीकडून कुटुंबातील इतर व्यक्तींच्यावर होणारा जो अत्याचार आहे त्या अत्याचाराला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो सर्वसामान्यपणे व्याख्या करत असताना असे केली जाते की कुटुंबातील एका व्यक्तीकडून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीवर होणारा जो अन्याय आहे होणारा जो अत्याचार आहे त्याला कौटुंबिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो आणि लिंगभाव आणि हिंसाचार या गोष्टींचा अभ्यास करत असताना कौटुंबिक हिंसाचाराचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे कारण लिंगभावातून स्त्रीला पुरुषांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराच सर्वाधिक कुटुंबा अंतर्गत सामोरे जावं लागतं समाजात देखील अनेक अत्याचार होतात परंतु अत्याचाराची सुरुवात त्या स्त्रीला कुटुंबातच होते कुटुंबात अगदी बालपणापासूनच त्या मुलीची होणारी वाढ तिच्याकडे होणारे दुर्लक्ष तिच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष बालपणी त्या स्त्रीचा मुलीचा होणारा विवाह तिथून नवऱ्याकडून होणारी महाराण असेल किंवा इतर बाबी कुटुंबाकडून स्त्रीला अनेक छळाला सामोरे जावं लागतं म्हणून लिंगभाव आणि हिंसाचाराचं अभ्यास करत असताना कौटुंबिक हिंसाचाराचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे कारण आज भारतात आपल्या भारतीय समाजात कौटुंबिक हिंसाचार एक महत्त्वाची प्रमुख एक सामाजिक समस्या आहे किंवा एक प्रमुख सामाजिक प्रश्न आहे किंवा सामाजिक गंभीर समस्या म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो सर्वसामान्यपणे आपण कुटुंबाचा विचार केला तर मानवाच्या शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक आणि एकूण मानसिक आणि भावनिक विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्राचीन काळापासून कुटुंबाची निर्मिती झाली परंतु त्या कुटुंबात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर जर सातत्याने अन्याय होत असेल अन्याय करणारी व्यक्ती पुरुष असेल आणि अन्याय होणारी व्यक्ती स्त्री असेल तर त्या स्त्रीला अत्याचाराला सामोरं जावं लागतं कारण अपवादात्मक कुटुंब सोडली अन्याय करणारी व्यक्ती स्त्री असते अन्याय होणारी व्यक्ती पुरुष असते अपवादात्मक कुटुंब पण ,like नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन टक्के कुटुंबात पुरुष पती पुरुषांच्याकडून स्त्रीवर अन्य अत्याचार केला जातो त्याला आपण कौटुंबिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो त्यामुळे हा एक सं संपूर्ण समाजातला एक गंभीर सामाजिक प्रश्न समस्या आहे म्हणून त्याचा आपण या ठिकाणी विचार करतो यात आपण कौटुंबिक हिंसाचार कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ कौटुंबिक हिंसाचाराचे आपण स्वरूप अभ्यासणार आहोत सर्वसामान्यपणे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय कुटुंबाच्या अंतर्गत घडणारे हिंसक वर्तन होय किंवा कुटुंबात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर होणारा अत्याचार म्हणजे कौट कौटुंबिक हिंसाचार किंवा कुटुंबाअंतर्गत हिंसाचार म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो मग कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे कुटुंबातील एका सदस्याने दुसऱ्या सदस्याला शारीरिक बळाचा वापर करून दुखापत करणे कुटुंबातील एका सदस्याने दुसऱ्या सदस्याला शारीरिक बळाचा वापर करून दुखापत करणे इजा करणे त्याच्या हक्कावर स्वातंत्र्यावर आक्रमण करणं त्याचा मानसिक छळ करणं याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो म्हणजेच सर्वसामान्यपणे कौटुंबिक हिंसाचारचा हिंसाचाराचा अर्थ पाहत असताना अशी व्याख्या केली जाते की कुटुंबातील एका सदस्याकडून दुसऱ्या सदस्याला शारीरिक बळाचा वापर करून दुखापत करणं इजा करणं त्रास देणं त्याचा हक्क स्वातंत्र्यावर आक्रमण करणं किंवा हक्क स्वातंत्र्यावर गदा आणणं त्याचा मानसिक छळ करणं या स्वरूपाचा जो अत्याचार केला जातो त्याला आपण कौटुंबिक अत्याचार कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो शंभ कौटुंबिक हिंसाचार हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीवर होणारा अत्याचार या अर्थानं त्याचा आपण विचार करतोय या ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ अभ्यास करण्यासाठी एक व्याख्या आपण अभ्यासणार आहोत ती व्याख्या अभ्यास असताना कुटुंबातील एका सदस्याने दुसऱ्या एक किंवा अनेक सदस्यांच्या विरोधात केलेला शारीरिक दुरुपयोग शारीरिक ताकदीनं केलेली इजा असेल केलेलं मारहाण असेल केलेला केलेला शारीरिक छळ असेल केलेला मानसिक छळ असेल याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो कुटुंबातला हा हिंसाचार कौटु कुटुंबाच्या अंतर्गत हिंसाचार हा वारंवार सततपणे आणि सराईतपणे केलेलं वर्तन आहे मी एखादी व्यक्ती किंवा सम कुटुंबातली एखादी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर शारीरिक अत्याचार करत असेल मानसिक अत्याचार करत असेल तिच्या तिच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर तो, तो हिंसाचार करण्याचा अधिकार आहे या मानसिकतेतून या भावनिकतेतून हा अत्याचार वारंवार होतो सातत्यानं होतो एकदाच एखादा पुरुष एखाद्या स्त्रीला कुटुंबांतर्गत पती पत्नीला कुटुंबाअंतर्गत एकदाच त्रास देतो असं नाही त्याचे त्रास देण्याची मानसिकता असते त्या मानसिकतेतून तो कायमचा त्रास देतो त्याला आपण कुटुंबातला हिंसाचार म्हणू शकतो कुटुंबातल्या हिंसाचाराचं वर्णन करत असताना एक किंवा अनेक सदस्यांच्याद्वारे दुसऱ्या एक किंवा अनेक सदस्यांच्यावर केलेला अत्याचार अन्य अत्याचार त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हटलं जातं परंतु भारतात कौटुंबिक हिंसाचाराची ही संकल्पना स्त्रियांच्या संदर्भात वापरली जाते कारण अपवादात्मक कुटुंबात स्त्री पुरुषाचा छळ करते आणि मॅक्झिमम कुटुंबात पुरुषांच्याकडून स्त्रियांचा छळ केला जातो त्यामुळे भारतात कौटुंबिक हिंसाचार ही संकल्पना पुरुषांच्याकडून स्त्रियांचा होणारा छळ यासाठी वापरली जाते एक व्यक्ती कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचा छळ करते म्हणजेच एक व्यक्ती म्हणजे पती पुरुष <coughs> दुसरी व्यक्ती म्हणजेच पत्नी किंवा स्त्री एका पुरुषाकडून कुटुंबातल्या पुरुषाकडून किंवा पतीकडून वेळेला कुटुंबातल्या स्त्रीवर अन्य अत्याचार केला जातो किंवा एका पतीकडून त्याच्या पत्नीवर अन्य अत्याचार केला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने कौटुंबिक हिंसाचार निर्माण होतो भारतात खऱ्या अर्थाने पुरुषांच्याकडून स्त्रियांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराला कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार ही संकल्पना स्त्रियांच्या संदर्भात वापरली जाते त्यामुळे कौटु त्या स्त्रियांच्या संदर्भ संदर्भात केलेली व्याख्या जर बघितली पतीने किंवा कुटुंबातील पुरुषाने पत्नीच्या किंवा कुटुंबातील स्त्रीच्या विरोधात केलेलं कोणते हिंसक वर्तन शारीरिक मानसिक भावनिक पातळीवरचं कोल केलेलं कोणतं हिंसक वर्च वर्तन त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार ही स्त्रियांची समस्या आहे स्त्रियांची समस्या मांडली जाते किंवा बनली बनली जाते तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तर कुटुंबातील एखाद्या पुरुषाने कुटुंबातील एखाद्या स्त्रीचा केलेला शारीरिक मानसिक छळ किंवा केलेला सातत्याने केलेला शारीरिक मानसिक छळ म्हणजे कौटुंबिक हिंसाचार होय व अंतर्गत पतीने पत्नीस केलेली मारहाण पतीचा केलेला शारीरिक छळ तिला पोचवलेली इजा तिला केलेल्या जखमा तिच्या स्वातंत्र्यावर हक्कावर आणलेली गदा याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो म्हणजेच पुरुषांच्याकडून स्त्रीवर होणारा अन्याय या अर्थानं आपण या संकल्पनेचा अभ्यास करतो त्यामुळे भारतात कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तर स्त्रीवर पुरुषांच्याकडून होणारा कुटुंबाअंतर्गत अन्य अत्याचाराला आपण कौटुंबिक हिंसाचार डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक अत्याचार किंवा त्याला आपण घरगुती अत्याचार म्हणू शकतो तर कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ आपण अभ्यासलानंतर कौटुंबिक हिंसाचाराचे स्वरूप क कोणकोणत्या रूपात कोणत्या स्वरूपात कशा प्रकारे हा कौटुंबिक हिंसाचार होतो तर त्यातला पहिला स्वरूप आहे पहिला भाग आहे की शारीरिक दुरुपयोग कुटुंबाकडून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचा केला जाणारा छळ म्हणजे कौटुंबिक हिंसाचार एक व्यक्ती म्हणजे पुरुष दुसरी व्यक्ती म्हणजे स्त्री एक व्यक्ती म्हणजे पती दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी पतीकडून पत्नीला होणारा जो त्रास आहे पुरुषाकडून स्त्रियांना केला जाण दिला जाणारा जो त्रास आहे शारीरिक मानसिक त्रास त्याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो या शारीरिक हिंसाचार कोणत्या स्वरूपात होतो शारीरिक दुरुपयोग त्याला शारीरिक मुद्दा आपण म्हणू शकतो शारीरिक दुरुपयोग म्हणू शकतो शारीरिक मारहाण किंवा शारीरिक त्रास म्हणू शकतो तर शारीरिक दुरुपयोग म्हणजे काय mm? तर संबंधित जी पीडित पीडित व्यक्ती आपण स्त्री म्हणू शकतो संबंधित स्त्रीला त्या व्यक्तीला शारीरिक त्रास देणं मारहाण करणं तिच्या आरोग्यास धोका पोहोचवणं तिची तिचं शारीरिक स्वास्थ्य विस्कळीत करणं तिचं आरोग्य धोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं तिला जखमा होतील एवढी मारहाण करणं तिला शारीरिक इजा पोहोचवणं याला आपण शारीरिक दुरुपयोग म्हणू शकतो भारतात आज पतीकडून पत्नीस होणारा त्रास त्याला पत्नी ताडणं व त्याला पत्नीस पत्नी मारहाण असं म्हटलं जातं म्हणजे आज भारतात एक प्रमुख सामाजिक समस्या म्हणून आपण पत्नीस mm. मारहाणीकडे पाहू शकतो मारहाण ही शारीरिक पातळीवर असते मग तिच्या अगदी केस ओढण्यापासून थोबाडीत मारण्यापासून तिला अंगाला चटके देणं किंवा काठीनं मारहाण करणं त्या पीडित व्यक्तीला शारीरिक त्रास होईल असं कोणतंही कृत्याला शारीरिक कृत्य म्हणू शकतो किंवा क त्याला आपण शारीरिक दुरुपयोग म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो त्याचबरोबर दुसरा दुरुपयोग आहे लैंगिक दुरुपयोग आज पतीकडून पत्नीला होणारा त्रास किंवा एका पुरुषाकडून स्त्रियांना होणारा त्रास आपण त्याला कौटुंबिक हिंसाचार म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो मग स्त्री ज्या वेळेला अत्याचाराला सामोरे जावं लागते स्त्रीला त्याला पतीकडून तिला शारीरिक इजा पोहोचवणं मारहाण करणं जखमा करणं किंवा अंगाला चटके देणं किंवा तिचं आरोग्य विस्कळीत होईल किंवा तिच्या आजाराला दुर्लक्ष करणं योग्य वेळी तिच्यावर उपचार न करणं या पद्धतीचं शारीरिकदृष्ट्या ती कमकुवत होईल शारीरिकदृष्ट्या तिला त्रास होईल या पद्धतीचा केलेला प्रयत्न त्याला आपण शारीरिक दुरुपयोग म्हणतो व शारीरिक छळ म्हणू शकतो हा कौटुंबिक हिंसाचाराचं एक प्रमुख स्वरूप म्हणून त्याचा विचार केला तर दुसरं छळ आहे लैंगिक छळ त्या लैंगिक दुरुपयोग देखील म्हणू शकतो आज पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीला सर्वाधिक ज्या अन्य अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्यात लैंगिक छळ लैंगिक अत्याचार हा सर्वाधिक पुरुषाकडून स्त्रियांच्यावर केला जाणारा अत्याचार आहे लैंगिक अत्याचाराचे अनेक भाग पडतात स्त्रीचा विनयभंग करणं तिला शारीरिक त्रास देणं ति तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणं व तिच्या तिच्यावर ज्याला बलात्कार म्हणू शकतो बलात्कार करणं याला लैंगिक दुरुपयोग म्हणू शकतो म्हणजेच लैंगिक दुरुपयोग हा केवळ कुटुंबाच्या बाहेरच होतो असं नाही कारण मी जे मग सांगितलं हा कुटुंबाच्या बाहेर प्रवास करत असताना रेल्वे प्रवास असेल इतर प्रवास असेल पुरुष आणि स्त्रीला तिचा हात पकडणं तिचे कपडे पकडणं तिला ज्या जो स्पर्श आवडत नाही तो स्पर्श करणं लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करणं काही शब्द असले शब्दाचं उल्लेख करणं असलेले शब्द बोलणं असलील हावभाव करणं किंवा तिला शारीरिक त्रास तिचा रेप करणं किंवा बलात्कार करणं हे केवळ कुटुंबाच्या बाहेर होतं असं नाही कुटुंबात देखील स्त्रीचा लैंगिक छळ होतो त्याला आपण लैंगिक दुरुपयोग म्हणू शकतो हा देखील कौटुंबिक हंसा हिंसाचाराचा एक प्रमुख भाग असलेला दिसून येतो तर लैंगिक दुरुपयोगमध्ये काय स्त्रीचा अपमान करणारं कोण कु, कृत्य केलं जातं त्यात विनयभंग करणं मग तिची चेष्टा मस्करी ठीक आहे पण तिला शारीरिक आणि मानसिक लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन पुरुषांच्याकडून केलं जाणं मी काय सांगतोय तिला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य पुरुषाकडून करणं कुटुंबातल्या त्याला आपण विनयभंग म्हणू शकतो त्यानंतर तिचा वारंवार अपमान करणं असेल व तिच्यावर लैंगिक अत्याचार करणं असेल ज्याला जबरदस्ती म्हटलं जातं तुम्हाला पटनाना कायद्यानं अशी व्याख्या केली आहे की पती पत्नी लग्न संबंधानं त्यात पती पत्नी नातेसंबंध निर्माण होतात पती पत्नी नातेसंबंधात लैंगिक संबंधाला मुभा आहे पण कायदा असं सांगतो जर पती पत्नीची इच्छा न नसताना पत्नीची लैंगिक संबंधाची इच्छा नसताना जर पतीकडून जबरदस्ती लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती केली गेली तर कायद्याने तो बलात्कार मानावा याला जबरदस्ती म्हणू शकतो याला अपमान म्हणू शकतो त्यामुळे हा एक लैंगिक अत्याचार अनेक कुटुंबात अंतर्गत होत असतो त्याचबरोबर लैंगिक शब्दांचा वापर केला उच्चार केला जातो प्रत्यक्ष लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल केला जातो म्हणजेच एखादं कृत्यम आपण केवळ इथं एक दुरुस्त आहे की आपण केवळ पतीनं पत्नीला दिलेला त्रास म्हणतो अनेक कुटुंबात कुटुंबातला पुरुष कुटुंबातल्या स्त्रीला मी वारंवार काय सांगतो की पतीनं पत्नीला दिलेला शारीरिक त्रास लैंगिक त्रास त्रास मानसिक त्रास किंवा केलेला शारीरिक मानसिक छळ असे लैंगिक छळ याला कौटुंबिक अत्याचार म्हटलं जातं त्याच पद्धतीनं कुटुंबातील एखाद्या पुरुषाकडून कुटुंबातील एखाद्या स्त्रीवर केलेला जो शारीरिक त्रास आहे शारीरिक जबरदस्ती आहे लैंगिक अत्याचार आहे मानसिक अत्याचार याला देखील कौटुंबिक अत्याचार म्हणून <laughs> शकतो भारतीय समाजात अनेक कुटुंबात पती शिवाय इतर पुरुषांच्याकडून देखील त्या पतीच्या पत्नीला किंवा त्या संबंध स्त्रीला विनयभंग अपमानाला जबरदस्तीला सामोरे जावं लागतं लैंगिक शब्द शब्दांचा उच्चार त्यांच्यासमोर होतो ज्यातून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य संबंधित पुरुषाकडून केलं जातं म्हणजेच लैंगिक छळ होईल असं कोणतंही कृत्य पती या पती त्याचबरोबर कुटुंबातल्या इतर पुरुषांनी केलं ले याला लैंगिक दुरुपयोग आपण म्हणू शकतो तिसरा मुद्दा आहे मानसिक आणि भावनिक दुरुपयोग आज कुटुंबा अंतर्गत छळ म्हणून कौटुंबिक अत्याचाराचा आपण विचार करतोय त्या कौटुंबिक अत्याचारात स्वरूप आपण अभ्यासतोय त्यात प्रत्यक्ष शारीरिक त्रास देणं जखमा करणं मारहाण करणं इजा पोचवणं त्याला शारीरिक अत्याचार म्हणू शकतो लैंगिक अत्याचारात लैंगिक दुरुपयोगात आपण लैंगिक शब्दाचा उच्चार करणं अपमान करणं जबरदस्ती करणं विनयभंग करणं लैंगिक अत्याचार करणं किंवा येऊन बलात्कार करणं हा लैंगिक दुरुपयोग कुटुंबाच्या अंतर्गत केला जातो आहे त्यानंतर तिसरा दुरुपयोग आहे एक मानसिक आणि भावना भावनात्मक दुरुपयोग मानसिक भावनात्मक म्हणजे काय आपण व्यक्ती मनुष्य प्राणी हा शारीरिक पातळीवर जेवढं जगतो तेवढं मानसिक भावनिक पातळीवर जगत असतो कुटुंबात कुटुंबा अंतर्गत किंवा कुटुंबाच्या बाहेर देखील मानसिक भावनिक पातळीवर एकमेकांना सहकार्यात्मक संबंध एकमेकांचे मिळाले तर व्यक्ती सुरक्षित वातावरणात आपलं चांगलं जीवन जगू शकते पण अनेक वेळेला कुटुंबात येणारी नवीन सून असेल स्त्री असेल अनेक कुटुंबात पुरुषांच्याकडून वारंवार स्त्रीचा अवमान केला जातो तिचं कोणतंही काम पसंत पडत नाही यासाठी त्या कामाबद्दल इतर भागबद्दल तिचा सतत अपमान केला जातो तिची मानहानी करण्याचा प्रयत्न केला जातो तिला टोचून बोललं जातं तिच्या माहेरच्यांचा उद्धार केला जातो तिच्या संस्काराबाबत बोललं जातं तिचा ती चुकीचीच आहे तिचं वळण वाईट आहे ती नालायक आहे या अर्थानं तिच्याकडे बोललं जातं तिचे चारित्र्याबद्दल संशय घेतला जातो तिला कोंडून ठेवणं असेल घराच्या बाहेर पडून न देणं असेल माहेरच्या इतर व्यक्तीशी भेटून न देणं असेल ती मुलगी शिकलेली असेल तर नंतर पुढच्या शिक्षणास मनाई करणं असेल किंवा ती नोकरी करत असेल तर लग्नानंतर ती नोकरी थांबवणं असेल इतर नोकरी करण्यासाठी मनाई करणं असेल किंवा एकूण अपमानास्पद वागणूक देणं असेल याला आपण मानसिक आणि भावनात्मक दुरुपयोग म्हणू शकतो म्हणजेच एक वेळ एखादी स्त्री एखादी व्यक्ती शारीरिक छळ सोसून घेईल पण त्या व्यक्तीला मानसिक भावनात्मक छळ आहे तो सोसत नाही तो खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला तिच्या ऐकून शरीरावर परिणाम करणार ठरतो मनावर परिणाम करणार ठरतो त्याच्या व्यक्तिमत्त्वात परिणाम करणार ठरतो किंवा एखादा आजार त्या व्यक्तीला होण्यासाठी त्या व्यक्तीचा केला जाणारा मानसिक छळ भावनात्मक छळ त्यासाठी कारणभूत आहे त्याला आपण माउन मानसिक आणि भावनात्मक दुरुपयोग ह्या कौटुंबिक अत्याचाराचा एक अत्याचाराचं एक स्वरूप म्हणून त्याच्यावर आपण बघू शकतो यात मानसिक पातळीवर भावनिक पातळीवर छळ करणं सतत अपमान करणं टोचून बोलणं माहेरच्यांचा उद्धार करणं चारित्र्याबद्दल संशय करणं योग्य वेळेला किंवा वेळेत अन्न न देणं कोंडून ठेवणं शिक्षण घेतलं असेल नोकरी करत असेल तर नोकरी नोकरीत जाऊ नये मग सांगणं नोकरी न करण्यासाठी सांगणं शिक्षण घेण्याचा सा अधिकार नाकारणं याला आपण मानसिक दुरुपयोग म्हणू शकतो हा देखील कौटुंबिक हंसाचा हिंसाचाराचा एक प्रमुख भाग असलेला दिसून येतो हो त्यानंतर पुढचा भाग आहे आर्थिक दुरुपयोग आज आपण सर्वसामान्यपणे शारीरिक पातळीवर मानसिक भावनिक पातळीवर आणि लैंगिक पातळीवर छळ होतो आणि त्याला आपण कौटुंबिक अत्याचार म्हणू शकतो त्याचबरोबर केवळ मानसिक भावनिक शारीरिक पातळीवरच अत्याचार होतो लैंगिक पातळी पातळीवरच स्त्रीवर अत्याचार होतो असं नाही तर तिला तिच्या आर्थिक पातळीवर देखील अत्याचार होतो त्याला आपण आर्थिक दुरुपयोग म्हणू शकतो आर्थिक दुरुपयोग काय आहेत कस सुरुवातीला स्त्रीच्या आर्थिक आर्थिक अधिकार नाकारणे हा आर्थिक छळच आर्थिक दुरुपयोग आहे किंवा अनेक वेळेला स्त्रिया कुटुंबाच्या बाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करतात नोकरी करतात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचा प्रयत्न करतात तरी देखील त्यांनी जे मिळवलेलं उत्पन्न आहे तिचं आर्थिक उत्पन्न आहे तिचा जो पगार आहे त्या पगारावर तिचा अधिकार नाकारणं तिच्या स्वतःच्या उत्पन्नावर तिला अधिकार न देणं किंवा तिच्या ती जे नोकरीच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळवून आणते त्या उत्पन्नावर तिचा अधिकार नाकारणं त्या उत्पन्नातले पैसे खर्च करण्याचे अधिकार देखील पुरुषांच्याकडे ठेवणं बँक असेल किंवा इतर खरेदी विक्रीचे व्यवहार असतील ते सगळे स्त्रीकडून काढून घेतले जातात किंवा स्त्रीला त्या व्यवहारात दुय्यम मानलं जातं सगळे व्यवहार पुरुष करतो म्हणजेच एखादी स्त्री नोकरी व्यवसाय करून जर मिळकत उत्पन्न मिळवत असेल तरी देखील त्या, त्या उत्पन्नावर तिचा अधिकार नसतो त्याचबरोबर तिला माहेरच्याकडून मिळालेले दागदागिने असतील किंवा कुटुंबात केलेले दागदागिने असतील त्या हक्काच्या दागदागिन्यापासून तिला दूर ठेवलं जातं दागदागिन्यांना आपण सोन्याला किंवा दागदागिने जे असतात अलंकार त्याला आपण स्त्री धन म्हणतो त्या स्त्री धनावर देखील त्या स्त्रीचा अधिकार नाकारला जातो त्याचबरोबर हुंडा प्रथा आपल्या समाजात असल्यामुळे लग्नाच्या वेळेला हुंडा घेतलाच जातो पण नंतर हुंड्यातली काही गोष्टी कमी आहेत हुंडा आम्हाला पुरेसा मिळाला नाही म्हणून नंतर हुंडा आणण्यासाठी छळ केला छळ करण्याचा प्रयत्न केला जातो हुंड्याबरोबर इतर मानपानं इतर प्रत्येक सणाच्या वेळेला अनेक वेळेला लग्नानंतर जर पहिल्या सणाला जावयाला अंगठी करणं ही अंगठी जर केली गेली नाही माहेरकडून तर त्या संबंधित स्त्रीचा किंवा त्या पत्नीचा पती आणि कुटुंबाकडून छेळ केला जातो आमच्या मा जावयाचा किंवा तुमच्या जावयाचा तुम्ही अपमान के म्हणजे मानपान केला नाही त्याचा अपमान केला मी मानपानाची मागणी करणं आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणं घराबाहेर काढणं या पद्धतीचे आर्थिक दुरुपयोग केले जातात जी स्त्री शैक्षणिक आर्थिक स्वावलंबी नाही तिला छळाला सामोरं जावं लागतं तर लागतंच शारीरिक मानसिक छळ तिला तिचा होतो पण ज्या मिळवत्या स्त्री आहेत आणि मी तर म्हणेल तुम्हाला पटणार नाही की भारतात अनेक अभ्यास असे झालेले आहेत की जी स्त्री सर्वसामान्य काम करते किंवा असंघटित क्षेत्रात काम करते आपण म्हणू शकतो शेती क्षेत्रात काम करते किंवा लहान दोन्ही वांडी करणं असेल कचरा वेचणं असेल किंवा हॉटेलमध्ये हेल्पर्स काम करणं असेल स्वीपरचं काम करणं असेल हॉटेल हॉस्पिटलमध्ये हेल्परचं काम करणार करणार करणारे असेल किंवा त्यानंतर नर्स असेल त्यानंतर इतर कामं म्हणजे गार गारमेंट व्यवसायात काम करणार असतील अशा स्त्रियांचा आर्थिक दुरुपयोग कुटुंबाकडून होतो परंतु क्लास वन अधिकारी असणारे प्रशासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या अनेक स्त्रियांना देखील त्यांनी मिळवलेल्या मिळकतीवर त्यांचा अधिकार नसतो ती मिळकत त्यांना खर्च कर खर्च करता येत नाही त्या उत्पन्नावर त्यांचा अधिकार अप्रत्यक्षरित्या नाकारला जातो याला आर्थिक छळ आर्थिक दुरुपयोग आपण म्हणू शकतो त्यानंतर घरगुती अत्याचार किंवा को कौटुंबिक अत्याचार आपण अभ्यासला कौटुंबिक हिंसाचार आपण अभ्यासला त्या शारीरिक दुरुपयोग असेल लैंगिक दुरुपयोग असेल मानसिक भावनिक दुरुपयोग असेल आणि आर्थिक दुरुपयोग असेल म्हणजे लैंगिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या कुटुंबांतर स्त्रीला छळाला सामोरे जावं लागतं आणि हा सामोरे जात असताना किंवा घरगुती अत्याचार किंवा कौटुंबिक अत्याचार किंवा कौटुंबिक हिंसाचार यासं ह्या विविध प्रकारां तो हिंसाचार केला जातो मग त्या अत्याचाराचं प्रकाराचं वर्गीकरण करत असताना त्याचे काही प्रकार पडतात त्यात प्रामुख्याने पत्नी स्मारहाण मग भारतात सर्वाधिक पतीकडून स्त्रीचा केला जाणारा छळ त्याला पत्नी ताडण पत्नी स्मारहा म्हटलं जातं त्यानंतर तिला वाईट वागणूक देणं मग तिचा शारीरिक मानसिक छळ करणं उपाशी ठेवणं तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हुंड्याच्या कारणावरून मारहाण करणं आत्महत्येस प्रवृत्त करणं किंवा आत्महत्या आत्महत्ये आत्महत्येस प्रवृत्त करणं त्याचबरोबर तिला ठार मारलं तिला जाळं मारणं असेल विहिरी ढकलून मारणं असेल किंवा तिला घराबाहेर काढणं असेल विधवा स्त्रीवर अत्याचार करणं अन्य अत्याचार करणं विधवा स्त्रीला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावं लागणं कुटुंबातील स्त्रीवर लैंगिक अत्याचार करणं वृद्ध असतील किंवा वृद्ध महिला असतील यांना त्रास देणं या प्रकारे आपण अत्याचाराचे वर्गीकरण आपण करू शकतो म्हणजेच पत्नीस मारहाणीपासून तिला उपाशी ठेवण्यापासून उंड्याच्या कारणाहून तिचा छळ करण्यापर्यंत अगदी विधवा स्त्रीवर अन्य अत्याचार करण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारातून स्त्रीला अत्याचाराला सामोरे जावं लागतं कौटुंबिक हिंसाचाराचे हे विविध प्रकार म्हणून त्याच्यावर आपण बघू शकतो त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचारास काही जे जबाबदार घटक आहेत त्या घटकांचा देखील या ठिकाणी आपण विचार करू शकतो आज भारतीय समाजात कौटुंबिक हिंसाचार हे प्रमुख सामाजिक समस्या आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा देखील सरकारने केलेला आहे हुंडा प्रतिबंधक कायदा सरकारने केलेला आहे स्त्रियांना अन्याय अधिकारा बसून बाहेर काढण्यासाठी अनेक कायदे सरकारने केले आहेत तरी देखील भारतीय समाजात अजूनही कुटुंबाअंतर्गत स्त्रीला छळाला सामोरे जावं लागतं मग या कौटुंबिक हिंसाचाराला जबाबदार कुठले घटक आहेत तर घटक पाहत असताना प्रामुख्याने आपल्या समाजात पतीकडून स्त्रीवर होणारा अत्याचार पत्नीवर होणारा अत्याचार याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणतो मग हा हिंसाचाराला जबाबदार कोणते घटक आहेत तर आपल्या प्रामुख्याने पुरुषप्रधान समाजव्यवस्था पुरुषप्रधान समाजव्यवस्था पितृसत्ता कुटुंब पद्धती पुरुषांचं व्यसन धार्मिक प्रथा स्त्रीचं शैक्षणिक आणि आर्थिक परावलंबन काही कुटुंबातल्या सदस्यांची मानसिक विकृती त्याचबरोबर स्त्रीचं वंध्यत्व असेल स्त्रीचा आळसेपणा असेल स्त्रीचा, स्त्रीचा कामचुकारपणा असेल पुरुषांचे संशयी स्वभाव असेल हुंड्याची प्रथा त्यानंतर माहेरकडून काही गोष्टींची केलेली मागणी अशा अनेक बाबी कौटुंबिक हिंसाचारासाठी जबाबदार असतात यात प्रामुख्याने धार्मिक घटक धार्मिक प्रथा आपल्या हिंदू धर्मात प्रामुख्याने किंवा प्रत्येक धर्मात पुरुषांना जेवढे अधिकार दिले धर्माने त्या, त्या तुलनेत स्त्रीला कोणतेही अधिकार दिलेले नाही तेव्हा परंपरेनं स्त्रीला दुय्यम स्थान दिलं गेलं परंपरेनंच समाजातले सर्व अधिकार पुरुषांच्या हातात दिले गेले त्यातून राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय किंवा संपूर्ण क्षेत्रावर पुरुषांची म्हणजे पुरुषांचा मालकी हक्क प्रत्येक क्षेत्रावर आहे याला आपण पुरुष प्रधान समाजव्यवस्था म्हणू शकतो त्यामुळे पुरुषांनी नेहमी स्त्रीला अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला तो अधिकारापासून वंचित ठेवत असताना अनेक त्याला धार्मिक भाविक कारणीभूत आहेत किंवा धर्मातल्या हिंदू धर्मात तर धर्मशास्त्रकारांनी लिहिलेलं आहे की स्त्रीला कोणत्याही अधिकाराची गरज नाही का तर बालपणी तिचा सांभाळ तिचे वडील म्हणजे पिता तिचा सांभाळ करतो जिचा सांभाळ बालपणी पिता करतो जिचा सांभाळ लग्नानंतर पती करतो आणि ज्या जिचा सांभाळ वृद्धपणी पुत्र करतो म्हणजे पिता पती आणि पुत्र ज्या स्त्रीचा सांभाळ करतात त्या स्त्रीला अधिकाराची काय गरज तर तिचे कोणतेही सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक सगळे अधिकार तिच्याकडून काढून घेतले गेले आणि चूल आणि मूल एवढंच तिचं मर्यादित कार्यक्षेत्र रांदा वाडा उष्टी काढा मुकी बिचारी कुणी हाका या उक्तीनुसार या सूत्रानुसार स्त्रीला अन्याय अत्याचाराला सामोरे जावं लागतं त्यामुळे धार्मिक व्यवस्था पुरुषप्रधान समाजव्यवस्था पितृसत्ता कुटुंब पद्धती पुरुषांचं व्यसन स्त्रीचे शैक्षणिक आर्थिक परावलंबन आणि कुटुंबातल्या काही सदस्यांची मानसिक विकृती असेल त्याचबरोबर स्त्रिया देखील म्हणजे केवळ पुरुषांच्याकडून स्त्रियांवर अन्याय त्याच्यावर होतो याला पुरुषच कारणीभूत आहेत असं नाही अपवादात्मक परिस्थिती स्त्री देखील त्याला कारणीभूत असते मग स्त्रीला मूल न होणं त्याचे कारणं अनेक असतात पण मूल न होणं वंद्य स्त्रीचं वंद्यत्व स्त्रीचा आळसीपणा स्त्रीचं कामचुकारपणा स्त्रीचा बाहेर ख्यालीपणा त्याचबरोबर पुरुषांचा संशयी स्वभाव हुंड्याची प्रथा माहेरकडून काही गोष्टींची होणारी मागणी अशा अनेक बाबीमुळे स्त्रीला अत्याचाराला सामोरे जावं लागतं या लेक्चर निमित्तानं आपण दुसऱ्या टॉपिकची सुरुवात केली दुसऱ्या टॉपिकचं नाव आहे आपलं कौटुंबिक हिंसाचार किंवा को, कौटुंबिक अत्याचार यात आपण कौटुंबिक हिंसाचार ही संकल्पना अभ्यास अभ्यास असताना कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ किंवा स्वरूप आपण अभ्यासतोय त्यात आपण प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचाराचे स्वरूप अभ्यास असताना शारीरिक दुरुपयोग लैंगिक छळ किंवा लैंगिक दुरुपयोग मानसिक व भावनात्मक दुरुपयोग आर्थिक दुरुपयोग घरगुती अत्याचाराचे जे प्रकार आहेत जे वरीकरण आहेत पत्नीस महाराणा पा, महाराणीपासून अगदी कुटुंबातल्या वृद्धांनी महिलांना इतर महिलांना त्रास देण्यापर्यंत त्या स्त्रीला अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्या अत्याचाराच्या वर्गीकरणाचे प्रकार आपण अभ्यासले त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारास पुरुषांच्याकडून स्त्रीला अन्य अत्याचाराला का सामोरं जावं लागतं तर त्याला जबाबदार असणारे जे घटक आहे त्या धार्मिक प्रथा समाजाच्या परंपरा किंवा समाजाच्या चालरीती रूढी परंपरा असतील पुरुष पुरुषप्रधान समाज व्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी पितृसत्ता कुटुंब पद्धती असेल पुरुषांचं चे व्यसन असेल स्त्रीचं शैक्षणिक आर्थिक परावलंबन असेल मानसिक विकृतीच्या चे व्यक्ती असतील किंवा स्त्रीच्या बाबतीत देखील स्त्रीचं आळशीपणा असेल कामचुकारपणा असेल किंवा स्त्रीकडून अनेक गोष्टी कुटुंबाला साजेसं वर्तन न होणं असेल या बाबीमुळे किंवा हुंड्याची प्रथा असेल या बाबीमुळे देखील स्त्रीला अत्याचाराला सामोरे जावं लागतं त्यामुळे आपण या मुद्द्यातून आपण कौटुंबिक अत्याचार म्हणजे काय याचा या ठिकाणी विचार केला आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबवणार आहोत